चैनल में सोनी चैनल में बताया था, सोनी चैनल ला दाखवलं होतं कौन बनेगा करोडपतीचा कार्यक्रम चालू आहे। त्या कार्यक्रम मध्ये महाराष्ट्र नवे भारत देश ने जगात त्यांचं नाव आहे, त्यांना फक्त ह्यांनी शिवाजी म्हणून बोलला। मग अमिताभ बच्चनला माहित नाही का छत्रपती शिवाजी महाराज नाव आहे? महाराणा प्रताप सिंग बोललो तुम्ही? मग असं जर तुम्ही आधाराने बोलता तर मग फक्त शिवाजी महाराजांना का शिवाजी बोलला? तर अमिताभ बच्चननी माफी मागावा, नाही तर हा आंदोलन चालू राहील। आणि हे आंदोलन मुंबई अध्यक्ष नवाब मलिक साहेबच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे, म्हणून हा इशारा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या घरावरती पण आम्ही मोर्चा नेणार आहे, केबीसीच्या सेटवरती पण मोर्चा नेणार आहेत। म्हणून या तालुक्यामध्ये इथे सर्व तालुक्याचे पदाधिकारी, मुंबईचे सर्व पदाधिकारी आहेत, म्हणून हा इशारा आहे। हे महाराष्ट्राची 12 करोड जनतेला दुखावलेला आहे, म्हणून हा निषेध मोर्चा घेतलेला आहे नवाब मलिक साहेबच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। आजचं आंदोलन करण्यामागचं कारण म्हणजे की महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सोनी चॅनेलवर जे कोण बनेगा करोडपती जे कार्यक्रम चालतो त्याच्यामध्ये एकेरी नामोल्लेख जो केलेला शिवाजी करून, याच्या निषेधात आम्ही आमचे मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय नवाब मलिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सोनीच्या पिक्चर्स नेटवर्क कार्यालयावरती आज आम्ही धडक मोर्चा आणलेला आहे। त्यांनी आमचं शिष्टमंडळीवरती गेलेलं आहे त्यांना लेखी निवेदन देण्यासाठी, आणि त्यांनी लेखी स्वरूपातच आम्हाला त्यांचे घडलेल्या प्रकाराबद्दल ह्या आमच्याकडून चूक झाली आणि त्याचा माफीनामा आम्हाला सादर करावायचा असं त्यांना आम्ही हे केलेलं आहे। त्यांनी माफी नाही मागितली तर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर होईल। आणि छत्रपतींचा अपमान जो केलेला आहे ते इतर आता त्यांना कळेल की शिवाजी महाराजांना की शिवाजी बोलायचं की काय बोलायचं, हे जे आपल्या देशाचे मोठे जे सुपरस्टार आहेत अमिताभ बच्चन साहेब यांना पण कसं कळत नाही, त्यांची पण बुद्धी भ्रष्ट झालेली का, हे आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की आपण जर माफी मागितली नाही तर याच्या पुढे आपल्या बंगल्यावर देखील आम्ही आंदोलन करणार, आणि जोपर्यंत तुम्ही माफी मागत नाही त्याच्या तोपर्यंत आम्ही या आंदोलनाचं स्वरूप एकदम उग्र स्वरूपाचं होईल। त्याच्या तुम्ही काय करायचं ही धमकी वजा काय तुम्हाला इशारा समजायचा काय समजायचं तर तुम्ही तुमचं समजून घ्या राष्ट्रवादी काँग्रेस।